नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे, वीकेबी न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. देशात सध्या ऐतिहासिक स्थळांवरून भाजपमुळे वाढत आहेत वाद. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर केली जोरदार टीका. बिहारमधून आणलेल्या अल्पवयीन मुलीची सेवाग्राम आरपीएफमुळे सुटका. आरोपींना अटक करून केले बिहार पोलिसांच्या स्वाधीन. गुजरात टायटन्स आयपीएलच्या फायनलमध्ये दाखल. राजस्थान रॉयल्सला हरवत मिरवली फायनलची तिकीट. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. देशात सध्या ऐतिहासिक स्थळांवरून वाद सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. गेल्या 300-400 वर्षात मशिदीचा विषय कोणीही काढला नाही. अयोध्या प्रकरण संपल्यानंतर वाराणसीचा मुद्दा ऐरणीवर आलाय. या सगळ्या वादात भारतीय जनता पार्टी आणि संबंधित संघटना सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केलाय. आज देशातील परिस्थिती वेगळी आहे. आज काही राजकीय पक्षांकडून जातीयवादी विचारसरणीचा पुरस्कार करण्याचे धोरण सुरू झाले आहे. जातीयवादी विचाराला बळ देण्याचा कार्यक्रम ज्यांच्या हातात आहे देशाचं सरकार तेच लोक करत आहे. अयोध्या प्रकरण संपल्यानंतर देशात शांतता नांदेल अशी आमची इच्छा होती, पण भाजपची विचारसरणी वेगळी आहे. असे आणखी विषय काढून देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अयोध्या प्रकरण संपल्यानंतर वाराणसीचा मुद्दा पुढे करून वातावरण बिघडवण्याकडे लक्ष दिले जात आहे. वाराणसीत एक मंदिर आहे, मंदिराला विरोध नाही, पण मंदिराजवळ मशिदीही आहे. आज मशिदीवरून नवा मुद्दा उपस्थित करून देशात जातीय वातावरण निर्माण करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. वाराणसीचे मंदिर जितके जुने आहे तितकीच ज्ञानव्यापी मशिदही खूप जुनी आहे. गेल्या 300-400 वर्षात मशिदीचा विषय कोणीही काढला नाही. अयोध्या प्रकरण संपल्यानंतर वाराणसीचा मुद्दा ऐरणीवर आलाय. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सर्व संघटना या कामात सहभागी झाल्या आहेत ही अत्यंत खेदाची बाब आहे. या देशात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे देशासोबतच जगभरातील लोक अभिमान बाळगतात. ताजमहलासारखी वास्तुकला ही आपल्या देशाची ओळख आहे. आज राजस्थानचा कोणीतरी समोर येतो आणि म्हणतो की ताजमहल आमचा आहे, आमच्या पूर्वजांनी ते बनवले, दिल्लीचा कुतुब मिनार कोणी बांधला हे जगाला माहीत आहे, तेथील न्यायालय संदर्भात निर्देश देणार आहे. पण काही लोक कुतुब मिनार हिंदूंनी बांधल्याचा दावा करत आहे. मी या गोष्टी ठेवत आहे कारण आज देशाची खरी समस्या महागाई आहे. मोदी सरकार आणि भाजप आज देश चालवत आहे. एक मुद्दा संपला की नवा मुद्दा समोर आणायचा असा त्यांचा अजेंडा आहे. काही करून देशात हिंदू मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकांमधील बंधुभाव कायमच संपला पाहिजे आणि हे लोक आपला जातीय अजेंडा चालवतील. करमाळा येथील न्यायालय परिसरात एका कडब्याच्या ट्रकला आग लागल्याचा प्रकार घडला. सायंकाळी ही आग लागली. ही आग एवढी मोठी होती की काही वेळातच ट्रक पूर्ण जळून खाक झालाय. आगीची माहिती समजताच करमाळा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत अशी माहिती नगरपालिकेचे दिगंबर देशमुख यांनी सांगितली. पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी येथे बंदोबस्त ठेवलाय. करमाळा न्यायालय परिसरात संध्याकाळी कॉटेजकडून कडबा घेऊन आला होता. दरम्यान वीज वाहिनीच्या तारेला ट्रक लागल्याने ही आग लागली. आग लागल्यानंतर ट्रक चालकाने प्रसंगवेदनता दाखवल्याने अनर्थ टळलाय. आग लागल्यानंतर दुराचे लोट पसरले होते. दरम्यान बघ्यांची गर्दी ही मोठी होती. आग लागलेला ट्रक नगर जिल्ह्यातील सापडगाव येथील असल्याचे समजत आहे. अजूनही येथे आग विझवण्याचे काम सुरू आहे. नगरपालिकेसह कारखान्याची अग्निशमन विभागाच्या गाड्या बोलवण्यात आल्या आहेत. आग मोठी असल्याने आग विझवण्यासाठी कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. कोविड-19 महामारीनंतर देशभरातील रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली होती. काळजीचा भाग म्हणून अनेक ठिकाणी रेल्वे सेवा थांबे रेल्वे प्रशासनाने एकाएकी बंद केले होते. पण आता वर्ध्यातील थांबे येत्या 29 तारखेपासून सुरू होणार आहे अशी माहिती रामदास थडस यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. प्रवासी वर्गाची मागणी व नागरिकांचा रोष लक्षात घेऊन वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी म्हणून केंद्रीय रेल्वेमंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री, रेल्वे महाप्रबंधक, विभागीय रेल्वे प्रबंधक तसेच रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांच्याकडे रेल्वे थांबे व रेल्वे सेवा सुरळीत करण्याकरता विनंती करून सतत पाठपुरावा ठेवला होता. मागील आठवड्यात केंद्रीय रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी भेटीदरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली असून
पहिल्या टप्प्यात वर्धा लोकसभा मतदारसंघातील हिंगणघाट पुलगाव सिंधी रेल्वे तुळजापूर व चांदूर रेल्वे येथील कोविड-19 महामारीनंतर रद्द करण्यात आलेले अनेक रेल्वे थांबे पुनश्च प्रारंभ करण्याचा निर्णय येत्या 29 मे 2022 पासून पुनश्च सुरू करण्याचा निर्णय रेल्वे मंत्र्यांनी घेतला असल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे. कोरोनाच्या महामारीमुळं पूर्ण जग अस्ताव्यस्त झालं होतं आणि भारत देशातसुद्धा कोरोनाच्या महामारीमुळं पूर्ण भारताचा ठप्प झाला होता. पूर्ण रेल्वेगाड्या थांबल्या होत्या आणि जवळजवळ 1.5 वर्ष याचा लोकांना त्रास झाला, परंतु महामारीला आपण पळू शकलो. माझ्या लोकसभा मतदारसंघातले 7 रेल्वे स्टेशन आहे आणि 7ही रेल्वे स्टेशनमध्ये ज्या गाड्या चालू होत्या त्यासुद्धा बंद करण्यात आल्या होत्या. फक्त जुजबी 2-4 गाड्या राहिल्या होत्या. मी गेल्या 1 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला मला आत्ता कुठं यश आलं. 6-7 दिवसाच्या अगोदर या देशाचे रेल्वेमंत्री यांना भेटलो आणि माझ्या भावना त्यांना सांगितल्या. त्यांनीही सांगितलं की बाबा रेल्वेची टंचाई आहे, त्याच्यामुळं देशभरातल्या 9,000 गाड्या बंद आहे, अशा वेळेस वर्धा लोकसभा मतदारसंघाचे आपण कशा चालू करू शकतो. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की लोकांची नाराजी आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघ आणि बाकी मतदारसंघ हे वेगवेगळे आहे. जसं नागपूर आहे, नागपूर एकच आहे रेल्वे स्टेशन, त्या तिथं गाड्या थांबणारच आहे. अकोला आहे, एकच रेल्वे स्टेशन आहे आणि एक गाव आहे फक्त, तिथं एकच थांबणारच आहे. अमरावती म्हणजे बन्नेर आहे, तिथं थांबणारच आहे. पण लोकसभा मतदारसंघ वर्धा असा आहे की तिथं 7 रेल्वे स्टेशन आहे. हिंगणघाट आहे, सिंधी आहे, वर्धा आहे, पुलगाव आहे, धामणगाव आहे, चांदूर रेल्वे आहे, मोर्शी आहे, वरुड आहे. ह्या सर्व ठिकाणी जर गाड्याच थांबत नसन तर लोकांचे हाल होऊन राहिले आणि मी आपली नाराजी त्या ठिकाणी व्यक्त केली. त्यांनी तातडीने त्याच्यावर उपाययोजना केली आणि 29 पासून आता 9 गाड्याला परमिशन दिले. त्यामध्ये हिंगणघाटमध्ये अहमदाबाद चेन्नई जे नवजीवन एक्सप्रेस ते चालू करणार आहे, हैदराबाद निजामाबुद्दीन दक्षिण एक्सप्रेस ते चालू करणार आहे, त्यानंतर पुलगावला अहमदाबाद चेन्नई नवजीवन एक्सप्रेस हे चालू करणार आहे, त्यानंतर मुंबई हावडा सुपरफास्ट मेल ते चालू करणार आहे, सिंधीला हैदराबाद निजामाबुद्दीन दक्षिण एक्सप्रेस याचा थांबा मिळणार आहे, नागपूर मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस याचा थांबा मिळणार आहे, चांदूर रेल्वेला अहमदाबाद हावडा एक्सप्रेस आणि नागपूर मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस ही चांदूर रेल्वेला थांबा देणार आहे, तुळजापूरला गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस थांबणार आहे. ह्या 9 गाड्या थांबणार आहे आणि पुढच्या महिन्यात जे इंटरसिटी आहे, जे इंटरसिटीची मागणी होतील काही पॅसेंजर आहे, त्या सर्व गाड्या पुढच्या महिन्यात चालू होणार आहे. मी रेल्वेमंत्र्याचे मनापासून आभार मानतो. त्यांनी लोकांच्या भावना ओळखून, माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या सर्व जनतेच्या भावना ओळखून त्यांनी या गाड्याचा थांबा दिला, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो. अहमदनगरचे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे 30 मे पर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितलं आहे. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी यासंदर्भात एक पत्र लिहून लवकरच बरा होऊन मी आपणा सर्वांच्या सेवेत येणार आहे, आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या मागे आहेत असं म्हटलं आहे. पत्रात प्रकृती अस्वस्थाच्या कारणास्तव डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती सांगितल्यामुळे 23 मे 2022 ते 30 मे 2022 पर्यंतचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे. इच्छा असूनही कार्यक्रमास येऊ शकत नाही, त्यामुळे कार्यक्रमांच्या संयोजकांची आयोजकांची गैरसोय होत आहे, त्याबद्दल मनापासून दिलगीर आहोत. वैद्यकीय उपचारानंतर पुन्हा आपल्या सेवेत पूर्ण नियोजित कार्यक्रम पार पडतील. आपल्या सर्वांच्या आशीर्वाद पाठीशी आहे, असेच प्रेम कायम लाभावे ही अपेक्षा. सहकार्याबद्दल धन्यवाद असे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रात म्हटलंय. वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है.
सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपूर येथील नव्या पोलीस भवन इमारतीला वादळाचा मोठा तडाखा बसलाय। इमारतीवर झाड कोसळल्याने काही कार्यालयातील फॉल सीलिंग कोसळले। नागपूर शहरातील नवीन पोलीस भवनात काल आलेल्या वादळामुळे इमारतीत काही कार्यालयातले फॉल सीलिंग कोसळले आहे। काही दिवसांपूर्वीच पोलीस भवनाचे उद्घाटन झाले होते, मात्र मंगळवारी झालेल्या वादळी पावसामुळे नवीन इमारतीत फॉल सीलिंग कोसळले। इमारतीत शहर पोलीस आयुक्त आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक यासह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे कार्यालय आहे। वादळी वाऱ्यानंतर अचानक फॉल सीलिंग इमारतीतल्या काही माळ्यावरील कार्यालयामध्ये कोसळल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मात्र एकच धावपळ उडाली होती। वर्धा जिल्ह्याच्या सेवाग्राम रेल्वे स्थानकावर एक प्रवाशी रेल्वे थांबली आणि अचानक एका प्रवाशाने उतरून स्थानकावरील रेल्वे पोलिसाला अल्पवयीन मुलीचे अपहरण करून नेत असल्याची माहिती दिली। माहिती मिळताच रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी रेल्वेत जात असलेल्या मुलीला ताब्यात घेतले। बिहार राज्यातील पूर्णिया गावातील अवघ्या 16 वर्षीय मुलीचे अपहरण करून रेल्वे गाडीने घेऊन जात असलेल्या आरोपींची सेवाग्राम रेल्वे स्थानकावरून RPFच्या जवानांनी धरपकड केली असून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकून अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले। अल्पवयीन मुलीसह दोन्ही आरोपींना वर्धा रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी बिहार पोलिसांच्या ताब्यात दिले। सदर प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वर्धा RPF उपनिरीक्षक विनोद मोरे, सेवाग्राम RPF उपनिरीक्षक अनिल कुमार शर्मा, आरक्षक तसेच चाइल्ड लाईन अधिकाऱ्यांनी योग्य कामगिरी बजावली आहे। 20/5 को संगमित्रा एक्सप्रेस 4 नंबर वाणी पर स्टाफ के साथ अटेंड कर रहा था। एक लड़के ने आके बताया कि एक नाबालिग लड़की को एक लड़का लेके भगा के ले जा रहा है। जाके पूछताछ करने पर डाउटफुल लगा, उसको पूछताछ किया तो उम्र की लड़की कम लग रही थी लेकिन एज उसने ज़्यादा बताया। शक के आधार पर उसको उतारा, पूछताछ किया, उसके साथ दूसरा लड़का था, उसने बिहार पुलिस का नंबर दिया। मैंने पूर्णिया बिहार में उसका जस्टिफाई किया तो वहाँ के PSI संजय कुमार सिंह थे, उन्होंने बताया कि 363 के अंदर मामला दर्ज है, आप उनको तुरंत डिटेन कीजिए। उनके आधार पर उसको डिटेन किया क्योंकि गाड़ी बहुत कम टाइम रुकती है। डिटेन किया, उसकी सूचना तुरंत उसको दिया, उन्होंने किया रोक के रखो, हमारी पुलिस पार्टी वहाँ से बिहार से निकल रही है। उसको डिटेन करने के बाद पूछताछ किया, लड़की नाबालिग निकली, उसको ले जाके चाइल्ड लाइन के अंदर लड़की को दिया गया तथा लड़कों को दोनों को पुलिस के आने तक अपनी कस्टडी में सुरक्षित रखा। दिनांक 23 तारीख को बिहार पुलिस की टीम आई और लड़की को और पूरी टीम के साथ लड़कों को दोनों को लेकर गई। इसमें नाबालिग लड़की थी। ये पूरी कार्रवाई हमारे श्रीमान वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त के मार्गदर्शन में की गई, पूरे उनके दिशा निर्देशन लेके किया गया है।
स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ओबीसीचे आरक्षण अजून तरी गेलेले नाही, आरक्षण गेले अशी चर्चा सुरू आहे. आरक्षण अजूनही ऑक्सिजनवर आहे. इम्पिरिकल डाटा जूनच्या अखेरपर्यंत आला तर आरक्षण अबाधित राहील. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पावसाचा अंदाज घेऊन 15 ऑगस्ट नंतर निवडणुकांच्या तारख्या जाहीर होतील. त्यापूर्वी इम्पिरिकल डाटा मिळाल्यास ओबीसीसाठी असलेल्या आरक्षणाचा ड्रॉ काढता येईल. तेव्हा आजच्या घडीला आरक्षण गेलेले नाही असे आरक्षण अभ्यासक ओबीसीचे नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी म्हटलंय. महानगरपालिकेच्या वार्डाच्या महिला आणि SC ST चं आरक्षणचा ड्रॉप निघणार आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने हे जाहीर केल्यानंतर आज सर्वत्र हे आरक्षण गेलं अशी जी चर्चा आहे हे चुकीची आहे. अजून आरक्षण गेलेलं नाही तर आरक्षण व्हेंटिलेटरवर आहे, ऑक्सिजनवर आहे. उद्या मी बांटे आयोगाला माझा जो मी डाटा तयार केला आहे, कसं एम्पिरिकल डाटा आपण 20 ते 25 दिवसात सर्व यंत्रणाची निवडणूक आयोगा निवडणुकीच्या वेळेस आपण जे कलेक्टरची यंत्रणा लावतो, आयुक्त कमिशनरची यंत्रणा लावतो, ती सगळी लावून 15 ते 25 दिवसात आपण एम्पिरिकल डाटा गोळा करू शकतो. याचा अर्थ असा आहे की 25 जूनपर्यंत आपल्याकडे एम्पिरिकल डाटा आलेला असेल. आणि सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितले, सर्वोच्च न्यायालयाने मान्य निवडणूक आयोगाला की पावसाचा अंदाज घेऊन तुम्ही निवडणुका जाहीर करा. ज्या दिवशी निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील त्यानंतर मात्र आरक्षण मिळणार नाही. जोपर्यंत निवडणुकीच्या तारखा जाहीर होत नाही तोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळण्याची मोठी दुखदुखी आहे. म्हणा याला माझा तर दावा आहे आरक्षण मिळणार आहे. आरक्षण गेलं नाही अजून. ओबीसीला आरक्षण मिळणार आहे. मी या मतावर ठाम आहे. अमेरिकेतील टेक्सास मधील शाळेत भीषण गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये 18 मुलांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. इतकंच नव्हे तर 3 शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. गोळीबाराची घटना टेक्सासमधील उलवाडे शहरात घडल्याची माहिती समोर येते. या ठिकाणी 18 वर्षीय शूटरने रॉब एलिमेंटरी स्कूलमधील विद्यार्थ्यांवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात 18 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि 3 शिक्षकांनाही आपला जीव गमवावा लागलाय. आरोपी शूटरने हल्ला केल्यानंतर स्वतःवर गोळी झाडून घेतली. या 18 वर्षीय शूटरने अचानक शाळेच्या कॅम्पसमध्ये प्रवेश केला. पोलिसांना गोळीबाराची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ फोर्स घटनास्थळी पाठवण्यात आली. पण यावेळी मुलांच्या पालकांना मात्र कॅम्पसमध्ये न जाण्याचं आवाहन केलं गेलं. डेव्हिड मिलरच्या फटकेबाजीच्या वादळी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवर विकेट्सने विजय मिळवलाय. या विजयासह गुजरातने अंतिम सामन्यात धडक मारली आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये राजस्थानने गुजरातला विजयासाठी 189 धावांचे आव्हान दिले होते. गुजरातने हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं आहे. मिलर आणि कॅप्टन हार्दिक पांड्या या जोडीनं गुजरातला विजयापर्यंत पोहोचवलं. गुजरातकडून मिलरने सर्वाधिक नाबाद 68 धावांची खेळी केली. हार्दिकने नॉट आऊट 40 रन्स केल्या तर शुभमन गिल आणि मॅथ्यू वेड या दोघांनी प्रत्येकी 35 धावांचं योगदान दिलं. राजस्थानकडून टेस्ट बॉल आणि ओबेट या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. दरम्यान गुजरातने या विजयासह अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. अंतिम सामना 29 मेला खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे आता गुजरात IPL चॅम्पियन होण्यापासून 1 पाऊल दूर आहे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. तर VKB मराठी न्यूज मध्ये आता एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.